नमस्कार रसिका, आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. आज बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपला स्टेटस आहे हॅपी मदर्स डे. आईला या एका दिवशी विशेष शुभेच्छा. आता आईला अशा एकाच दिवशी शुभेच्छा देऊन कसं चालेल हो? ती तर रोज राबत असते ना घरासाठी, है की नाही? मला नाही पटत एकाच दिवशी शुभेच्छा देणं, त्यामुळं रोज द्याव्यात तुम्ही. तिचं काम थोडंसं हलकं करून मला ना एक व्हॉट्सअप पोस्ट आली होती आणि ती मला खूप आवडली, म्हणून मला ती तुम्हाला ऐकवाविषयी वाटते. राहवतच नाही आहे ऐकवड्याशिवाय, म्हणून मी ती ऐकवतीय. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्खं ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेलं होतं. त्या टाळ्यांच्या रिदममध्ये मीही सहभागी झाले होते. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली, ती म्हणजे अनेकांचे पाणावलेले डोळे माझ्यासह. प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत साजरा होणारा मदर्स डे. इंग्रजी माध्यमाच्या शाळातून असे कार्यक्रम घेतले जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतल्या हिरवाईनं सजलेल्या विविध वृक्षसंपदा असलेल्या बगीचातील झाडांना ऊन धूळ याची पर्वा न करता तो पाणी देत होता. तेवढ्यात शाळेच्या शिपायानं त्याला सांगितलं, गंगादास, प्राचार्य मॅडमनी तुला बोलवलंय, आत्ता लगेचच. शेवटच्या दोन शब्दांवरचा जोर निरोपाची तीव्रता अधोरेखित करत होता. हात स्वच्छ करून गंगा निघाला मॅडमच्या केबिनकडे. त्याची छाती धडधडत होती. रोजचा पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता. डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं. कशासाठी बोलवलं असेल मॅडमनी? खूप शक्यता पडताळून पाहिल्या गंगानं स्वतःशीच. पण छे, आपल्या कामात तर तो चोख होता. टकटक त्यानं दार वाजवलं. बाहेरूनच विचारलं, मॅडम तुम्ही मला बोलवलं? आत ये. आतून एक जरब असणारा आवाज. तो आणखीनच नर्वस. दार लोटून तो आत गेला. करडे रुपेरी केसांची फ्रेंच नॉट घातलेली आणि धारदार नाकावरचा आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि टेबलावरच्या एका कागदाकडे बोट दाखवले. म्हणाल्या, वाचे. गंगा बावचळला पण लगेच म्हणाला, मॅडम अहो मी निरक्षर माणूस, मला लिहिता वाचता येत नाही आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट. माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा. एक संधी द्या मॅडम मला. मी आजन्म ऋणी आहे तुमचा. तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली. मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता. तो थरथर कापत स्पंदून स्पंदून बोलत होता. थांब जरा तू, शांत हो. खूप गोष्टी गृहीत धरल्यास तू. तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार होती आणि तू आमच्याकडे आहेस आज्ञाधारक गार्डनर म्हणून, माळी म्हणून. थांब जरा. बेल वाजवून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेसाठी निरोप धाडला. ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि तुला अर्थही समजावून सांगेल. कागदाकडे निर्देश करीत म्हणाल्या की हे तुझ्या मुलीनं लिहिलंय आणि मला वाटत होतं की तू ते वाचावंस. तेवढ्यात टीचर आला. टीचरने वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं. ते लिहिलेलं असं होतं, आज आम्हाला आमच्या आईबद्दल लिहायला सांगितलं कारण आज मदर्स डे. बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले. शिक्षण आणि आरोग्य सुविधांची वानवाच. कित्येक माता बाळांना जन्म देताना मृत्यूला कवटाळतात. माझी आई त्यातलीच एक. मी या जगात आल्यानंतर मला कौतुकानं कवटाळताही आलं नाही तिला. माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्यानं मला हातात घेतलं आणि कदाचित एकमेव. प्रत्येकजण दुःखी होता कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येताना आपल्या आईला खाल्लं. माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावं म्हणून सगळ्यांनी किती प्रयत्न केले पण त्यांनी लग्न केलं नाही. माझ्या आजी आजोबांनी नैतिक अनैतिक भावनिकरित्या माझ्या वडिलांना प्रवृत्त करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला पण माझे वडील ठाम राहिले. शेवटी तर आजी आजोबांनी अल्टिमेटम दिला, तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती जमीन जुबला घर यातला छदामही तुला मिळणार नाही, तुला बेदखल केलं जाईल. बाबांनी
दुसऱ्यांचाही विचार केला नाही आणि क्षणार्धात सगळ्या मिळकतीवर पाणी सोडलं. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण जीवनाच्या सुखी जीवनावर पाणी सोडलं आणि मला घेऊन या मोठ्या शहरात एका सडाफटिंग माणसासारखे अतिशय कठीण कष्टप्रद जीवन जगू लागले. रात्रंदिवस काम करून त्यांनी मला वाढवलं, जपलं, प्रेमाने माझी काळजी घेतली. आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतं की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत ज्या मला आवडायच्या. पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हटलं की तो मी संपवायचेच. कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही. खरी ज्ञानबाची मेक इथंच होती, त्यांच्या समर्पणाची, त्यांच्या त्या आवाक्या बाहेरचे. पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रयत्न केला. या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला. लव, केअर, डिफाइन्स मदर, म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो. कंपॅशन म्हणजे करुणा जर आई असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो. सॅक्रिफाईस म्हणजे समर्पण हे आईचं रूप असेल तर माझ्या बाबाचं त्यावर प्रभुत्व आहे. संक्षेपात, आई जर प्रेम, काळजी, करुणा, समर्पण यांची मूर्ती असेल तर माय फादर इज द बेस्ट मदर ऑन अर्थ. देन ऑन मदर्स डे आय सॅल्यूट हिम अँड से इट विथ ग्रेट प्राईड दॅट द हार्ड वर्किंग गार्डनर वर्किंग इन दिस स्कूल इज माय फादर. ऑन मदर्स डे या पृथ्वीवरचा एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते. कदाचित शिक्षकांना मी हे लिहिलेलं आवडणार नाही, पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी, ज्यांनी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केलं. टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली. आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोडलेल्या हुंक्यांचाच. बागकाम करताना तळपत्या उन्हाने कधीही घामाघूम न झालेल्या गंगा आपल्या मुलीच्या या मृदू मुलायम शब्दांनी त्याची छाती अश्रूंनी भिजून चिंब झाली होती. हात बांधून तो उभा होता. शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि हृदयाच्या जवळ धरला. अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होतं. प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसण्यास सांगितलं. पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या, गंगा, अरे तुझ्या मुलीला या निबंधासाठी 10 पैकी 10 गुण मिळाले आहेत. शाळेच्या इतिहासात मदर्स डेच्या दिवशी आईवर लिहिलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत मदर्स डे निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनानं यासाठी मुख्य अतिथी चीफ गेस्ट म्हणून तुला बोलवण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या मुलांना वाढवण्यासाठी प्रेम आणि समर्पण खऱ्या अर्थानं व्यक्तीला सन्मानित करत असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखवलेला विश्वास, तिलाही तुझ्या या कामाचा अभिमान वाटतो आणि आम्हालाही तुझ्यासारखा पालक शाळेमध्ये असल्याचा. तू खरंच बाग शिल्पकार आहेस. बागेतील झाडांची काळजी घेतोस, जपतोस, एवढंच नाही तर तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन पालनपोषण अप्रतिम पद्धतीनं करतोस. म्हणून गंगा, तू चीफ गेस्ट होशील का उद्याच्या कार्यक्रमाचा? बाप नावाचं आई माणूस, ज्ञानदा कुलकर्णी यांनी लिहिलेली ही पोस्ट आहे. ती मला माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीकडून आली होती.